बस स्टैंड के पास जिला परिषद महात्मा गांधी स्कूल से एक विरोध मोर्चा शुरू हुआ और बड़ी संख्या में प्रदर्शनकारियों ने कलेक्ट्रेट कार्यालय पर मोर्चा किया। महंगाई बहुत बढ़ गई है और केंद्र व राज्य सरकार ने आंगनवाड़ी कर्मचारियों को दिया हुआ आश्वासन पूरा नहीं किया। मांग भत्ते, पुराने मोबाइल निष्प्रभावी है इसीलिए नए मोबाइल लेने के लिए 10,000 रुपये दिए जाए। इस प्रकार महंगाई के विरोध में और ऐसे ही मांगों को लेकर आंदोलन 31 मई 2022 को दिलीप उटने उपाध्यक्ष AITC के नेतृत्व में आयोजित किया गया था। मी कॉमेट दिलीप उटाने, राज्य उपाध्यक्ष आयटक। संपूर्ण देशामध्ये आपण जर बघतो आहोत तर ही जी महागाई आहे ही आकाशाला भिडलेली आहे। वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये आणि बेरोजगारीच्या विरोधामध्ये योजना कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण देशभरामध्ये डाव्या संघटनेच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये योजना कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 25 ते 31 मे या दरम्यान निदर्शने मोर्चे करण्याचं आवाहन केंद्रीय डाव्या पक्षांच्या कमिटीने केलेलं आहे। त्यानुसार आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी वाढत्या महागाईचा आडा घाला, जे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती कर GST हे रद्द करा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी मोर्चा काढतो आहोत। दुसरं असं की विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, अंगणवाडी असेल, आशा असेल, शालेय पोषणारे कामगार असतील, उमेदवर्धनी असतील, या सर्व कामगारांना जगण्या एवढा किमान वेतन द्या ही मागणी आपण या ठिकाणी करतो आहोत। या सर्व असंघटित कामगारांना या ठिकाणी त्यांना दरमहा जगण्यासाठी पेन्शन मिळाली पाहिजे 10,000 रुपये ही मागणी या ठिकाणी आहे। उर्वरित दुसरी एक मागणी या ठिकाणी आहे की हा देश शेतकरी प्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे, तर शेतकऱ्यांना ज्या स्वामीनाथन आयोग आहेत त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या फायद्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना लागू कराव्यात अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत। उमेदवर्धनी ज्या आहेत त्यांना दर 12 महिन्याला त्यांना काम मिळालं पाहिजे, त्यांना वर्षातून 1 महिना 2 महिना एवढंच काम मिळत आहे, ते 12 महिने काम देण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीची मागणी करतो आहोत। मागच्या केंद्र सरकारने 2017 नंतर अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, अंशकालीन स्त्री परिचर या ज्या असंघटित कामगार आहेत त्यांना एकही रुपया वाढवलेला नाही आणि ही महागाई अत्यंत आकाशाला भिडल्यामुळं त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सर्व योजना कामगारांना सरकारने किमान वेतन 21,000 रुपये द्यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत। अशा विविध प्रश्नांना घेऊन, मागण्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आज मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला आहे आणि विशेष करून माननीय पंतप्रधान, केंद्रीय वित्तमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्या नावाने माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आम्ही हे निवेदन देत आहोत। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार जेव्हा सत्तेवर आली त्यांनी असंघटित आशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचं आणि किमान वेतन देण्याचं मान्य केलं होतं समान किमान कार्यक्रमामध्ये, ते त्यांनी तत्काळ लागू करावं। आज या ठिकाणी आम्ही मोर्चा करण्याकरता जमलेला आहो। महागाईच्या विरोधात आमचा मोर्चा आहे। महागाई एवढी गगनाला भिडलेली आहे की 300 रुपयाचं सिलेंडर आता 1100 रुपयापर्यंत पोचलेलं आहे आणि उज्ज्वला गॅसची जी योजना सुरू केलेली होती की मोदी साहेबांनी किंवा बहीण आपल्या म्हणजे स्त्रियांच्या याच्यामध्ये बा धुराचा त्रास होतो आणि बहिणी माझ्या आता आनंदी झाल्या, तर ते सगळी उज्ज्वला गॅस योजना फोल ठरलेली आहे। पहिले 300-400 रुपयाचं सिलेंडर होतं, त्याच्यानंतर 600 रुपयाचं झालं, 700 रुपयाचं झालं, असं करत करत ते 1100 रुपयापर्यंत पोचलेलं आहे आणि सर्वच वस्तू महागाई, सर्वच वस्तू ज्या जनसामान्याला रोजच्या याच्यामध्ये लागते जीवनावश्यक वस्तू सर्व वाढलेल्या आहे आणि गरिबांनी काय करावं याच्यामुळे एवढी बेरोजगारी वाढलेली आहे की खूपच त्रास, स्त्रियांना खूप त्रास होतो
आपला मोलमजुरी करून एवढ्या महागाईच्या याच्यामध्ये सामान घेऊन आपला चरितार्थ चालवण्यासाठी घराचा खूप त्रास होत आहे. आणि सिलेंडर तर एकदमच गगनाला भिडलेला आहे, तसेच महागाई तेलसुद्धा खूप महागलेलं आहे. गरिबांनी काय करायचं काय खायचं हा प्रश्न शेतकरी शेतमजूर आणि सर्वच बेरोजगार लोकांना मध्यमवर्गीय लोकांनासुद्धा याची जळ पोचलेली आहे. आणि महागाईचा सर्वात जास्त त्रास स्त्रियांना होतो, कारण की घराचं पूर्ण बजेट त्यांना चालवावं लागतं आणि त्यांना त्याच्यामध्ये आपलं उदरनिर्वाह करावा लागतो. काय मागणी कराल नेमकी मग? पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे आणि सिलेंडर आमचं जसं पूर्ववत होतं तसंच 400-500 रुपयापर्यंत, 300 रुपयापासून जे सिलेंडर वाढलेलं आहे, 1000-1200 पर्यंत, 1150 पर्यंत सिलेंडर गेलेला आहे. तर ते सिलेंडरचा भाव कमी करावा आणि सर्वच महागाईच्या विरोधात ज्या महागाईबद्दल जे आहे ते सर्वच म्हणजे ज्यांना जनसामान्यांना सोसतील असे बजेट करावं. महागाई भरपूर वाढलेली आहे आणि कसं जीवन जगावं तर काही समजत नाही. बॉसने मीटिंग बुलाई. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.